फ्रेंड्स, मैं हूं समीर और आप देख रहे हैं समाज की खबरें हिंदी टीवी न्यूज़। आज हम हैं मलाड वेक्स अक्सा में, दाना पानी में। यहां पर एमएनएस पार्टी की तरफ से बीच क्लीन किया जा रहा है। आइए हम जानते हैं इसकी वजह। हमारे पार्टी के नेता माननीय अमित साहब ठाकरे, इनके आदेश से हम ये हर साल, गए साल से हमने शुरुआत की है। गए साल भी 11 दिसंबर को हमने एक प्रोग्राम किया था। क्यों? जो अपने जो बीचेस है, यहाँ के जो दो तीन जो बीच है, वो साफ रहने बहुत ज़रूरी है। यहाँ पे टूरिस्ट, बाहर के जो लोग आते हैं, इसलिए हम ये हमेशा ही करते रहेंगे, अगले हमेशा हर साल करते रहेंगे। तो खाली दाना पानी है और भी बीचेस? आज पूरे महाराष्ट्र में जो मेन से बीचेस है वो है, और हम ऐसा ये बीच आज सुबह जब इवेंट है पूरे महाराष्ट्र में, हर संडे या हर 15 दिन में हम हर बीच क्लीन करते रहते हैं। हर संडे, हर 15 दिन में? हाँ। इसके अलावा नेक्स्ट बीच कहाँ जाने वाले हैं? जैसा अब पार्टी की तरफ से आदेश आएगा तब से करेंगे हम। इसके अलावा जनता को कोई मैसेज देंगे अभी आप कि वो किस तरह? वही साफ बीचेस जो अपने साफ सुथरा रखें, प्लास्टिक की बॉटल, प्लास्टिक की थैली का कम यूज़ करें, और यहाँ वहाँ नहीं फेंके, डस्टबिन जो यहाँ पे है वहाँ पे फेंके। और इसके अलावा आपकी पार्टी इलेक्शन को लेकर क्या तैयारी कर रही है? वो तो हम नहीं बोल सकते, साफ बात करेंगे उसमें। ओके, थैंक यू। जो यहाँ के वार्ड अध्यक्ष हैं उनसे हम बातचीत करेंगे कि जो बीच क्लीन किया जा रहा है इनका क्या नज़रिया है। नमस्कार, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम शाखा 49 मध्ये आपल्या अक्सा आणि दानापाणी तसेच सिल्वर बीच हे सर्व बीच आहेत, परंतु त्याच्यामध्ये पर्यटनसाठी आणि पिकनिकसाठी येणारे जास्त नागरिक असल्याकारणाने हे बीचेस ऑलमोस्ट प्रत्येक वेळेस भरपूर घाण होतात। आणि लोकांना माझी तीच विनंती आहे की तुम्ही ज्या प्लास्टिक वगैरे कचरा करतात, की चिप्स असो काही असो, त्या तुम्ही प्लीज आपण कचरा कुंडीत टाका, की जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही। सर, दाना पानी को लोग स्पेशली दारू पीने के लिए आते हैं, कसं आहे? कभी आपने कोई कंप्लेंट वगैरह किया है? निश्चितपणे मी कंप्लेंट केलेली आहे, तक्रार केलेली आहे। या ठिकाणी दानापाणी बीचवरती येणारी नागरिक जे आहेत हे बाहेर न येत आहेत, आणि ते काय घेऊन येतात हे स्थानिक नागरिकांनाही कळत नाही आहे, पहिली गोष्ट। आणि बाकीचे सगळे गाववाले आमचे आहेत, हे सर्व ह्या सर्व गोष्टीवरती लक्ष ठेवतात आणि मनाही करतात ह्या सगळ्या गोष्टीवरती, परंतु त्यांच्या मना केल्यानंतरही जर नागरिक कोणी येत असेल तर त्यांना ते हे काय करणार? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली 11 डिसेंबर रोजी या आज दानापाणी बीचचं साफसफाई मोहीम ठेवण्यात आलेली आहे। आणि मी नागरिकांना आवाहन करेन की खरोखरच केवढे, म्हणजे इवन कपडेसुद्धा आम्हाला मिळाले, प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत, काचेचे बॉटल आहेत, प्लॅस्टिकचे ग्लास आहेत, इवन कपडेही त्या साफसफाई करताना आम्हाला भेटलेले आहेत। तर माझी सर्व, म्हणजे आता इकडचे येणारे टुरिस्ट आहेत जे येतात पर्यटक पिकनिकसाठी वगैरे, तर त्यांनी, त्यांना तर काय आपण सांगू शकत नाही, त्यांच्याप्रमाणेच वागतात, पण जे कोणी इकडे जी सगळी घाण वगैरे सगळी करतात, तर त्यांनी खरोखरच ते कचराकुंडीत टाकला पाहिजे आणि पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे। आणि दरवर्षी, गेल्या वर्षीही बीच साफसफाईची मोहीम झाली होती, यावर्षी दानापाणी हा बीच घेतलेला आहे। आणि असेही नुसते हे दोनच हाच बीच नाही आहे, तर इकडचे सर्व बीच 15 दिवसाने 8 दिवसाने असं साफसफाई करण्यात येईल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे। अच्छा मॅम, ये तारीख 11 तारीख को ही क्यों रखा है, उसका कोई खास वजह? तो हम जानेंगे कि 11 तारीख को ही क्यों किया जाता है। आमचे नेते जे आहेत अमित साहेब ठाकरे, जेव्हापण आम्हाला आदेश देते, त्यांनी गेल्या वर्षीमध्ये त्यांनी आम्हाला 11 डिसेंबरची तारीख दिली होती, की 11 डिसेंबरला पूर्ण महाराष्ट्रभर जेवढे बीचेस आहेत ते सगळे समुद्रकिनारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्वच्छ केले जातात। ते स्पेशल असं नाही पण आहे, म्हणजे तुम्ही समजा, साफ करणं ही मेन वजह आहे आमची, बीच स्वच्छ राहणं ही आमची मेन वजह आहे। भाई
आणि जितलं नसून म्हणायचं की जितलं कव्हर आहे कव्हर झालं ठीक आहे एंडिंग करायचं ना बंद उंगे समाज की खबरें हिंदी टीवी न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाना ना भूलें। अगर अच्छा लगे तो शेयर और लाइक ज़रूर करें। अगर आप हमारे साथ जुड़ना चाहते हैं, किसी भी तरीके का न्यूज़ एडवर्टाइजमेंट देना चाहते हैं तो हमें इस नंबर पर कॉल करें 7666-47110। धन्यवाद।